नमस्कार. शंखनाद न्यूज चॅनलच्या या विशेष बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून एक मुद्दा अतिशय प्रकर्षानं गाजतो आहे. तो मुद्दा आहे नागपूरच्या अंबाझरी तलावाच्या परिसरातला स्वामी विवेकानंद यांचा पुतळा आणि तिथलं बांधकाम इतरत्र हलवण्याचा. गेल्या 23 सप्टेंबरला नागपूर शहरात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्याच्यामुळे नाग नदीला पूर आला आणि अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. या पावसाचं आणि पाण्याचं प्रमाण इतकं जास्त होतं की अंबाझरी तलावाच्या परिसरात राहणाऱ्या कित्येक घरांमध्ये तलावाचं पाणी शिरलं आणि या पुराचा फटका बसल्यानंतर या विवेकानंद स्मारकाकडे सगळ्यांचं लक्ष गेलं. विशेषतः काही लोकांनी कोर्टात केस दाखल केली आणि हा पुतळा आणि त्याच्या सभोवतालचं बांधकाम याच्यामुळेच पुराचा हा फटका बसल्याचा आरोप करत हा पुतळा तिथनं हटवण्याची मागणी न्यायालयासमोर करण्यात आली. न्यायालयानं या मागणीचा विचार करत हा पुतळा इतरत्र स्थानांतरित करण्यासाठी महानगरपालिकेला जागा सोडण्याचे निर्देश दिले आहेत. विवेकानंदांचा पुतळा हा अनेक नागरिकांच्या दृष्टीने भावनिक विषय ठरतोय, त्याच्यामुळे पुतळा हटवला जाणे आणि त्यामुळे पुतळा हटवावा आणि तो हटवण्यात येऊ नये अशा दोन प्रकारची मतं या संदर्भात व्यक्त होऊ लागली आहे. पुतळ्याच्या समर्थनार्थ आणि विरोधात मुद्दे उपस्थित केले जात असले तरी आता काही प्रश्न या संदर्भात प्रामुख्याने उपस्थित होतात आहे. सिंचन विभागाच्या नियमानुसार कुठल्याही तलावाच्या सांडव्याचं पाणी जिथे जमा होते त्या पाणी जमा करण्याची एक जागा असते आणि त्या जागेपासून काही फुटांपर्यंत कुठलंही बांधकाम करता येत नाही. त्यामुळे तांत्रिक दृष्टीने विचार केला, तांत्रिकतेच्या मुद्द्यावर निकषांवर जर विचार केला तर हा पुतळा आणि त्याच्या सभोवतालचं बांधकाम नियमबाह्य ठरते. त्याच्यामुळे ते हटवलं जावं की नाही यावर आता चर्चा होईल, निर्णय देखील होईल. मात्र केवळ हा पुतळाच नाही तर अगदी त्या पुतळ्याला लागून असलेलं त्याच्या मागचं बांधकाम जे एका खासगी बिल्डरचं आहे त्या बांधकामाचं काय होणार हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. अंबाझरी तलावाच्या सांडव्याचं पाणी ज्या ठिकाणी जमा व्हायला पाहिजे जमा होते त्याच्या ते पाणी जमा करण्यासाठीची एक क्षमता असलेला परिसर या पाण्यासाठी निर्धारित करण्यात आला होता. मात्र दिवसेंदिवस त्या जागेवर अतिक्रमण करत तलावाचा आकार कमी करण्याचा आणि सांडव्याचं पाणी साठवण्यासाठीची जी क्षमता आहे ती कमी करण्याचा देखील प्रयत्न होतो आहे. स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याच्या मागे मुरारका ग्रुप यांचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे आणि या आणि ज्या साईटवर हे बांधकाम सुरू आहे त्याची मागची बाजू ही पूर्णतः तलावाला भिडलेली आहे. तलावाच्या सांडव्याचं पाणी ज्या ठिकाणी जमा होऊ शकते व्हायला पाहिजे त्या जागेवर माती टाकून तो भाग बुजवून हा इमारतीसाठी वापरला जातोय की काय असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. कारण या बांधकामासाठी बांधण्यात आलेली भिंत ही जवळपास तलावाच्या जवळ आलेली आहे. हे बांधकाम सुरू असताना सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागपूरच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या जागेचं मोजमाप करण्याची देखील सूचना केली होती. मात्र त्या सूचनेवर कुठलीही अंमलबजावणी नंतरच्या काळात झाली नाही, त्यामुळे मुरारका ग्रुपचं हे बांधकाम त्यानंतरही सुरू राहिलं. एक मात्र नक्की आहे की बांधकाम एखाद्या खासगी संस्थेचं असो किंवा खासगी बिल्डरचं असो किंवा महानगरपालिकेने उभारलेला हा पुतळा आणि त्याच्या सभोवतालचं बांधकाम असो अंबाझरी तलावाच्या सांडव्याचं पाणी साठवण्याची क्षमता या बांधकामांमुळे बाधित होते आहे ही मात्र वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे पुतळा जर हटवायचा झाला तर मग त्याच्या मागे असलेल्या बांधकामाचं काय असा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होतो. पुतळ्याचं बांधकाम जर नियमबाह्य असेल तर मग त्याच्या नेमक्या मागच्या बाजूला असलेलं बांधकाम ते नियमात बसणारं कसं असू शकते असा देखील प्रश्न या संदर्भात उपस्थित होतो आहे. या संदर्भात प्रशासन आणि न्यायव्यवस्था पुढच्या काळात कुठली भूमिका घेते, कशा प्रकारचं काम करते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.